महाराष्ट्रीयन गोड आमटी बनवण्यासाठी मी त्या अर्धी वाटी तूर डाळ त्यामध्ये दोन चमचे मूग डाळ टाकून डाळ शिजवून गोटून घेतलेली आहे इथे मी चिंचेचा कोळ बनवलेला आहे गरम पाण्यामध्ये चिंच टाकून त्याचा कोळ बनवून घ्यायचा तेलामध्ये मोहरीची फोडणी दिली मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता टाकलेला आहे लसूण टाकलेला आहे लसूण चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये हिंग आणि हळद पावडर टाकायचे आहे आता यामध्ये मी मसाले टाकणार आहे मसाल्यामध्ये इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि इथे गोडा मसाला मी टाकलेला आहे तुमच्याकडे काळा मसाला असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता थोडेसे पाणी टाकून मसाला छान भाजून घ्यायचा आता यामध्ये मी चिंचेचा कोळ टाकलेला आहे आणि आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती डाळ टाकायची मीठ टाकायचं आणि गूळ टाकायचा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये गुळाचे प्रमाण ठेवू शकता आमटीला छान उकळी येऊ हो द्यायची कोथिंबीर टाकायची रोजच्या जेवणात एका वेगळ्या चवीची आंबट गोड आमटी नक्की बनवून पहा आणि अशाच मस्त हेल्दी रेसिपीजसाठी चॅनल सबस्क्राईब करा